मानवीचा एक सॉक्स पडला सिंहगडावर. वाटत आहे आता त्याची, बापरे रक्त निघत, आमचा रक्त निघून झालं डोक्यातून. बघा एक नंबर जेवण, एक नंबर चॅलेंज नाही यार. गबरू आमचा खेळतोय मस्त. जेवण झालेलं आहे. चला नाश्ता वगैरे करू छान मस्त, आणि देन गबरू को दिखाएंगे. ये गबरू आपण जा रहे कहां पे गबरू, कुठे चाललोय आपण? सिंहगडला चाललोय आपण छान. नमस्कार मित्रांनो, मी कुणाल पाटील, कुणालजी एंटरटेनमेंटमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आणि आज आपण चाललो आहे सिंहगडला. बऱ्याच दिवसापासून प्लॅन बनला सिंहगडला जायचा, म्हणजे मी पहिले होतो पण गेलो नाही सिंहगडला, कधीच नाही गेलो, फर्स्ट टाईम आहे माझं सिंहगडला जायचं हे. तर आज प्लॅन बनला तर आपण सिंहगडला जाऊ. बनून राहा, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. धन्यवाद. तर गाईज आम्ही आता फायनली निघालेलो आहे रोडनी. आता आपण आहे पुणे बँगलोर हायवेवर, आणि तुम्हाला आता खडकवासल्याचं डॅमवर पोचल्यानंतर तिथला एक व्ह्यू दाखवतो. देन मग आपण डायरेक्ट जाऊया सिंहगड. महाराज की जय. हे पहा खडकवासला डॅमवर पोचलेलो आहे, बढिया एक नंबर. इकडे बघा एक नंबर वातावरण झालेलं आहे, आज गर्दी कमी आहे मस्त. हा हा बढिया वाटून राहिला. इथे थांबणार नाही आहे आपण, आपण जाणार आहे पुढे सिंहगड फोर्टला. तिथे आपण बघू, तिथे फिरू जरासं, आणि येताना इथे खडकवासला स्टॉप घेऊ मस्त. इथे गाड्या वगैरे आहेत बढिया, तिथे असतील बहुतेक, आता थोड्या बंद आहेत, सकाळचा टाईम आहे. तर आपण चला निघूया, चला बनून राहा आमच्यासोबत आणि ब्लॉग कंटिन्यू करा. बघा पूर्ण ब्लॉग. गबलू झोपलेला आहे आमच्या. ओ माय गॉड. चलो नंबर वातावरण भाई, काम मावलंय. गर्दी कमी आहे म्हणून जास्तच माहोल वाटून राहिला. आणि खूप छान वेदर आहे, खूप छान हिरवळ हिरवळ आहे, हिरवळ हिरवळ मस्त. पाऊस नाही आहे आणि ऊनही नाही आहे, एकदम मस्त सावलीचं वातावरण झालेलं आहे. एक नंबर जागी आलेलं आहे आता, शांत शांत प्रसन्न वाटून राहिलं एकदम. फोर्ट दिसतोय आपल्याला छान पद्धतीने, बढिया पैकी इथूनच बघायचं आणि घरी चालत जायचं. गडावर तर आपण पोहोचणारच आहे, पण वेदर पण खूप छान आहे. तसंही आपण डेस्टिनेशनची मजा घेत नाही, आपण येतो प्रवासाची मजा. हे बघा प्रवास, हे बघा कशी मजा घेऊन राहिले मशी. जबरदस्त ये बोले जलवा. नीचे देखो रे भाई, आणि ये देखो रस्ता कसा दिख रहा था तुमको, दिख रहा क्या? अरे बाप ये देखो रे माहौल. तो खडकवासला डॅम दिसतो बघ, दिसला का तुला इकडे? अगं नाही दिसला. बाकी नो पार्किंग म्हणतात, कुठे थांबू शकतो? पहिलेच सांगितलं त्यांनी नो पार्किंग. चला कर भाई गबरू, तुझी टोपी कुठे चालली बघ ना गबरू दादा, किती छान वातावरण आहे इकडे, एक नंबर भाई. तुम्ही बघू शकता आम्ही सिंहगडावर पोचलेलो आहे, इथून 2 किलोमीटर किल्ला आहे. आणि आता आम्ही इथे थांबलो, मस्त गर्दी पण नव्हती त्याच्यामुळे इथे थांबलेलो, आणि इथे बसायला सुद्धा छान जागा आहे. यो एक नंबर भाई. ढिंग 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 ढिंग. जबरदस्त व्ह्यू आहे रे भाई, ऐसा
हे बघ ना माय गॉड खतरनाक. एक नंबर भाई किधर गेली तू. मानवी पण किती मस्त असते त्या बारीक बारीक किधर आहे तू. एक नंबर बघा पायवाट दगडा जबरदस्त भाई का वातावरण का थंड थंड. हे बघा गुफा बघा गुफा कशी आहे. पावसाळ्याचे दिवस आल्याने ठिकाणी दगड कोसळले दाट शक्यता सुभेदार नाव जी बलकवडे यांचा सिंहगड विजय दिन. एक नंबर भाई ये तो मेरे को ते हिमाचल सारखंच वाटून आलं. आजचं वेदर खूप छान आहे ना. जबरदस्त आता शांत म्हणजे एकदम थंड थंड वाटून आलं एकदम भयानक. आणि ते पण लेक खडकवास. हो हो हे दाखवतो. ये भाई ओके हे बघा काही लोक ट्रेकिंग करून येऊन राहिले. छान ट्रेकिंगनी हे बघा सर्व बॅग्स वगैरे त्यांच्याकडे सर्व आहे. बघा पायवाट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किधर जाने का अपने को. किधर जाने का है. किधर जाने का है. किधर एक नंबर भाई बघा. आता पायात गोळी उरायले. हा 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 थकला माणूस. हो 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 हे बघा. हो काग कुठे आहेस. कसं वाटते. ट्रेकिंग सुरू आहे. आता हे लोक चालले खालून सामान. आता हे जे दिसत आहे आबाजी सामान घेऊन जाताना ते एवढ्या दुरून वरती येतात कसे येत असतील. आणि रोजचा विषय आहे त्यांचा. कोणता कोणता प्रॉब्लेम आहे बघू दे. जे काही तुम्ही सोबत आणता ते सगळं सोबतच नाही. ते पण घर एवढ्या वरती कोण राहत असणार. पूर्ण झाडे 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 मध्यात घर. हे बघा असे कचरा फेकतात लोक. हे बघा प्रत्येक जागी कचरा फेकतात. काही खरं नाही बाई. टाइम टू टाइम फोकस चालू. लाईट लावून ठेवली. हे बघा हे सिलेंडर घेऊन आलेले आहेत एवढ्या वरते. आपण चालल्याने थकतो विचार करा. आणि मराठे जुन्या टाईमला शिवाजी महाराजांच्या काळात ते कसे पहाड चढत असतील बिना रस्त्याचे. काहीच काहीच नसते तेव्हा. ये बोले भाई असे शूजही नव्हते तेव्हा. यायला अंदाजा लावा. जुन्या टाईमचं हे बांधकाम शिवाजी महाराजांच्या काळातलं हे बांधकाम असते. याला काहीच होत नाही. म्हणजे आपल्या इकडचे पूल धडाधड पडतात. काय लेखा कायच करा बाबा. काय बरं हे अजूनही जसं तसंच आहे गड किल्ले. पण आपल्याला जपता येऊन नाही राहिलं. काहीतरी आहे पण आपण जाणार आहोत.
इकडे चला मानवी मानवी बघ किती गोड असते मानवी तू कुठे आली हा किल्ला मानवीला बघायला मिळणार का मोठी झाल्यावर किती लाजते कुठे आली म्हणत तू किल्ले सिंहगड तोफखाना बघायला चला फॉलो मी चला आता एवढं छान आहे बनवलेलं दगडाचं हे काय यार जबरदस्त काम आहे सिरियसली आम्ही एवढ्यातच थकलो आहे तोफखाना चलो आगे बढ़ो आप हम तुम्हारे पीछे है भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तोफखाना इथून शिवाजी महाराज आपल्या तोफा मानवी 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 हा तोफखाना आहे याला चार दरवाजे आहे हा एक इथून आपण एंटर केलं हा साईडचा हा एक आणि हा चारही साईडनी याला दरवाजे आहेत आणि इथूनच शिवाजी महाराजांचे मावळे आपल्या सिंहगडाचे रक्षण करत होते मी मानवीचे बाबा थोडे समोर गेले मी तोफखानाच एक्सप्लोअर करत होते आता इकडनं एक दुसरी पायवाट आहे इथून बघा देवाती कशी जाते बघा किती छान पायवाट आहे आपल्याला तिकडे जायचं नाही सध्या मानवी खूपच लहान आहे तिथे गर्दी आहे पण मुली वगैरे मुलं वगैरे दिसून आले भरपूर येस सो ट्रेक लवर्स आर देअर पण आपण मानवी मोठी झाल्यानंतर सोबत ट्रेक करू हो चलो हे दिखाओ हे देखू हा हे तोफखाना तोफ नाही आहे याच्यामध्ये सध्या पण हे असं का लिहायला लागतं काही कळत नाही एवढे छान आपल्या वास्तू आहेत इतिहासातील नको लिहायला नको खराब करायला हा दगड बघा याच्यात स्वतःची एक चमक आहे एवढे जुने दगड असून सुद्धा बोला शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हा बघा पाणी छान बापरे बा बघा इथे पाणी आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता आतमध्ये अंधार आहे सर्व हा 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 भाई काय आहे थंडावा हो घोड्यांचे पाग काय बघा खूप अंधार आहे आतमध्ये हे असं एकदम इमॅजिनरी सारखं दिसत आहे कारण की वेदर खूप छान आहे एकदम ग्रीनरी त्याच्यात थोडस असं पाणी पावसाचं त्याच्यात माझी मानवी एकदम छानच आभाळ निळशार आणि खूप छान असं वेदर आणि तिकडून मस्त असं सेंट येतोय पिठलं भाकरीचं आता एकदम पिठलं भाकरी खायची इच्छा झालेली आहे चला आणि इथून आलो आपण हा होता तोफखाना ही आहे घोड्यांचा पागा टक आणि आपल्यासाठी इथे आहेत नेटवर्क टॉवर जेणेकरून आपल्याला फोन लावता आला पाहिजे आणि आपला फोन लागला पाहिजे है ना चनेवाल्या भोरे गोडवाले पिरू ये कोण भेळे हे घेताय तू का टरबूज भोरे घेताय मानवीचा एक सॉक्स पडला सिंहगडावर चल मग छान मस्त आम्ही बोर खाऊन आलो अजून काय आहे बोर आणि भुईमुगाच्या शेंगा बॉइल्ड बघा कचरा नका करत जसं कागदात जमा करायचा घेऊन जायचा कचरा करता लेपो इकडे येऊन छान मस्त गरम गरम बोर अजून शेंगा खाणं सुरू आहे मस्त बळीयापैकी मस्त शेंगा आणि हे खाणं सुरू आहे आणि नयन मला काढून देत आहे आणि मी गबरूला घेऊन आहे गबरू मी मस्त सॉक्स पाडला आम्हाला सांगितलं पण नाही बघा एक सॉक्स आहे आणि एक नाही आहे बघा त्यांनी सॉक्स शोधून आणलेला आहे कुठे होता तोफखाना तिथेच ना घोड्याची जागा हा त्याच्या दोन पायऱ्या आधी
ब्लॉगिंग थ्रू आम्हाला सॉक्स मिळाला. मानवी सुद्धा जेवत आहे, तिचा सुद्धा डब्बा आणलेला आहे, आमचा सुद्धा झालेला आहे. आता बघू पुढे जेवायला काय मिळतं तर छान. एक नंबर. हे बघा कशा जेवणासाठी व्यवस्था केलेली आहे पूर्ण प्रॉपर. बघा सर्व. चला बघूया इथे काय आहे तर जेवण करायला. हॉटेल प्रदीप गरम आणू. झुणका भाकर, कांदा भाजी, बटाटा भाजी, वांग्याची भरीत, मटकी उसळ, बटाटा रस्सा भाजी, राईस, प्लेन राईस. जस्ट नाश्ता. एक नंबर. बापरे. आता हॉटेल बघायला गेलो आम्ही, आतमध्ये डोकं फुटलं. डोक्यात ते हाईट कमी असल्यामुळे ते लागलं. काय म्हणतात त्याला, बासा. बासा घुसला डोक्यात. अरे बाप रे बाप. हाईट त्या झोपडीची हाईट कमी असल्यामुळे डोकं फुटलं. खूप निघत आहे का? ओ माय गॉड. त्यांनी पुसल्यावर त्यांनी काही होणार नाही ना. बापरे बघू दे. खूप अशी लंबी आहे ना ती. काय होते आता, जाऊ दे. फुटलं फुटलं. आमचा कार्यक्रम, आमचा रक्त निघून झालं डोक्यातून. बघा दाबून ठेवून दाबून ठेवून. थोडं कमी झालं पण निघत आहे. हे लोक इथे सगळे एज म्हणजे एज झालेलं आहे त्यांचं 65-70. तरी किती स्ट्रॉंग आहे, मस्त चालतात किल्ल्यावरून. आम्ही 5 मिनिटात पाय दुखायला लागतात, दम लागतो, असं होते. बसलो आम्ही. खाऊ गल्ली. खाऊ गल्ली बघा कशी खाऊ गल्ली आहे. मस्त खाऊन राहिली. गप्पा गप्पा मस्त जबरदस्त वातावरण आहे भाई. काही लोक हे जे लोक आहेत ना इथे जेवणाला, म्हणजे हे हॉटेल्स आहेत ज्यांच्या छोट्या छोट्या सर्व, तर इथे सर्व हे लोक राहतात. इथे जेवणाचं हे व्यवस्था वगैरे त्यांची म्हणजे स्वतः करतात, स्वतः ऑर्डर घेतात आणि स्वतः करतात सर्व. बघा कल्याण दरवाजा, देव टाक तानाजी कडा, नरवीर तानाजी, मालुसरे समाधी. आपण तानाजी कडाकडे जाऊ. चला बघा ये जा रहे. जिथून पहाड दिसेल तिकडे सिंहगड. 7 मंथ बेबी. इथून असं येतात समाधीला शूज काढावे लागतात. हे बघा मंदिर, हे बघू शकता तुम्ही. हे बघाई, हे बघा विहीर आहे. हे विहीर बघा तुम्ही किती मोठी आहे. हे देखो भाई माहोल. हे बघा माझी गबरी कशी करते. आहे जो बघण्यासाठी आपण छान इथे आलेलो आहे. अशा याच्यात पाऊस येत असतो, धुकं असतं आणि काहीच दिसत नाही समोरचं, पण आपल्याला आज दिसतंय अगदी क्लिअर, अगदी क्लिअर. मानवी सुद्धा बघते. किधर लाया रे बाई. पापा पापा पापा, मैं पापा के साथ कहाँ आई.
इकडे बघा तिकडे सह्याद्रीचे डोंगरच डोंगर, सह्याद्री पर्वतरांगा. इतकी छान माझी एवढी छान इतिहासावरची कॉमेंट्री स्किप करण्यात आलेली आहे. व्हिडिओ बंद झाला होता. आई मी तर फक्त बडबड करायला आलो, मी मजा घेऊन राहिलो फक्त. डोकं गिकं फोडून बसलेलो आहे चुपचाप मी आता मस्त. डोकं गिकं फोडून बसलेलो आहे मी शांत. ओके चलो, तानाजी मालुसरे यांची समाधी आहे, खूप छान. इथे असं आहे इतिहास घडवले सर्व. अमृतेश्वर भैरव मंदिर. चलो भाई, यो अरे वाह, भैरव मंदिर बघू शकता तुम्ही किती छान. मेंटेन बघा कसं केलेलं आहे. मानवी मानवी मस्त आता आंग टाकलेला आहे बढिया पैकी. आमच्या सिंहगडावरच्या आमच्या गडावर आम्ही सिंहगडावर एक गड घेतला. छान इथं आंग टाकलं. आता जेवणाची वाट बघतोय. आलं जेवण वाटते बाबा. आलंय का ताईनं पहिल्याच याच्यात हे करून टाकलं. इकडे बघा सॉक्स बघा. आलेलं आहे जेवण बघा तुम्ही बढिया. पिठलं भाकरी, चणे मठ उसळ काय. सिंहगडावरची मज्जा. गबरू आमचा खेळतोय मस्त. आम्ही याच्यात मस्त बसलेलो आहे बघू शकता तुम्ही. जेवण करा मस्त. किती रुपये थाली दिली आपण? 160 ना. 160 रुपये थाली जेवण आहे मस्त. तुम्ही पण सिंहगडवर येऊ छानपणे अशी बढिया थाली जेवू शकता. भाजी सुद्धा आलेली आहे. काही म्हणा भाई, एक नंबर जेवण आहे. एक नंबर. चॅलेंज नाही आहे, काहीच चॅलेंज नाही आहे. असं नाही मिळू शकत कुठे. टेस्ट मठ्ठा ताक दही. तीन वाट्या संपल्या, तीन वाट्या बाकी आहेत. ते तो भिडून पाहूनच घेऊ. आले एवढं टेस्टी जेवण भाई मिळ नाही सकत आजके जमाने काही पे है की नाही. जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं आहे भाई. जेवण मस्त झालेलं आहे. मानवी झोपलेली आहे आणि आता मी झोपतो. इकडे पहा किती मस्त वातावरण. तर एवढं छान झालेलं आहे. गरम गरम भाकरी. ये जन्नत आहे, ये जन्नत आहे. मानवीला घेऊन थकलो म्हणून मानवीला आराम दिला आणि मी स्वतःही आराम घेते. मस्त अंग टाकलं. आता थोडीशी झोप घेऊ आणि मग निघू. जेवण एकदम खतरनाक जबरदस्त जेवण भाई. भाकरी आणि काय जेवण आणि काय टेस्ट आणि काय साडी आणि काय डोंगर आणि एक नंबर. झोप झालेली आहे. आता आम्ही निघतोय आणि आमचा चहा पण आलेला आहे. मस्त गरमागरम चहा घेऊन
चाय पिणे आ जाओ गाइस। चला परतीच्या मार्गावर, चलो चलो झाला सिंहगड मनाचा, मनाचा सिंहगड कम्प्लीटेड। एक एक किल्ला मना चढली स्वतःच। हा तुम्ही जो बघताय व्हिडिओ मध्ये पण काहीच नाहीये, डोळ्यांनी हा व्ह्यू, बापरे बाप, नयन रम्य दृश्य आहे। फायनली आमचं सिंहगड झालेलं आहे, मानवीचं सिंहगड झालेलं आहे। छान थकलेलो आहे, मस्त जेवण वगैरे झालेलं आहे, एक नंबर वातावरणही होतं। आज ऊनही जास्त नव्हतं, थोडंफार मजा झालं होतं ऊन, पण एवढं काही माहीत नाही पडलं। तर आता आम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे पायऱ्या उतरून। तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।